बाकीचे व्यवसाय ज्यांनी जे त्याच्यामुळे लोकांना कॅन्सर अफेअर होतं ते बंद करा ना पहिले, मग झालंच पाहिजे डॉल्फिनचं का नको? त्यांनी उत्तर आणि शासनाने उत्तर दिलं पाहिजे की का नको, तर डॉल्फिन वाजलीच पाहिजे, डॉल्फिनला परमिशन दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे? बाकीचे व्यवसाय ज्यांनी जे त्याच्यामुळे लोकांना कॅन्सर अफेअर होतं ते बंद करा ना पहिले, मग झालंच पाहिजे डॉल्फिनचं का नको? त्यांनी उत्तर आणि शासनाने उत्तर दिलं पाहिजे की का नको, तर डॉल्फिन वाजलीच पाहिजे। तुम्ही चांगल्या पद्धतीने जे काय मी प्रश्नाचा जो काय विषय मांडलाय त्याला तुम्ही शासनाने जिल्हा प्रशासनाने त्यांनी उत्तर दिलं पाहिजे, केवळ ह्याच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हा प्रशासनाने तसं तसं त्यांनी पत्र काढलं पाहिजे की डॉल्फिन का नको, ह्याच्यामुळं काय होतं काय होतं काय होतं। एक दोन तीन तास चालले म्हणजे काय असं काय एवढं आबाळ कोसळतं? पण निश्चितपणे चालली नाही, त्यांना जर परमिशन दिली नाही तर ज्या लोकांनी जे लोक त्यांचं उदरनिर्वाह त्याच्यावरती अवलंबून आहे निश्चितपणे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावरती आबाळ काय सगळंच कोसळणार। डॉल्फिन चालूच झाली पाहिजे या मताचा मी नाही सगळेच आहे।